प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपलं वैवाहिक आयुष्य खूपच रोमॅन्टिक आणि चांगलं असावं. पार्टनरच्या काही सवयी आपल्याला आवडत नाही तर काही जमत नाही, पण त्या व्यक्तीवर प्रेम असतो म्हणून आपण बऱ्याचदा ऍडजस्ट करतो. मात्र मुलींच्या काही अशा सवयी असतात ज्यामुळे त्यांच्या पार्टनरला त्यांच्यापासून लांब ठेवतात, किंवा तर अशा काही सवयी असलेल्या मुलींसोबत न राहिलेलंच बरं असं तुम्हाला वाटू शकतं. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत मुलींच्या त्या सवयी. सतत अटेन्शन मागणाऱ्या मुली. अशा खूप मुली असतात त्यांना नेहमी इतरांचं अट्रॅक्शन हवं असतं. जलस होण्याची सवय अशा मुलींमध्ये भरपूर असते. इतर मुलींची प्रगती त्यांना बघवत नाही. ह्यांच्याशी जर एखादी गोष्ट शेअर केली नाही तर त्यांना असं वाटतं की त्यांना अटेन्शन दिलं जात नाहीये, त्यामुळे त्या इनसिक्युअर देखील होऊ शकतात. स्वार्थीपणा. अनेकांचं स्वतःवर प्रमाणापेक्षा जास्त प्रेम असतं, पण रिलेशन मध्ये आल्यावर पार्टनरचा विचार करणंही तितकंच महत्वाचं असतं. पार्टनरच्या मनाचा विचार करणं, पार्टनरचं मत विचारात घेणं हेही गरजेचं असतं. असं झालं नाही तर नात्यात दुरावा येतो. स्वतःचा विचार करणाऱ्या मुलींमध्ये सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ एस्टीम असल्यामुळे नातं तुटू शकतं. त्यामुळे अशा मुलींपासून मुलं लांब राहणं पसंत करतात. बोलण्यात कडवटपणा असणं. काही मुली विचारलेल्या प्रश्नाचं उलट उत्तर देतात किंवा तिरकसपणे उत्तर देतात. अशी सवय असलेल्या मुली नेहमी वादाला तोंड फुटण्याचं कारण ठरू शकतात, कारण त्यामुळे नेगेटिव्ह वातावरण तयार होतं. या मुलींना सर्व काही जाणून घ्यायचं असतं, पण स्वतःहून काही सरळ बोलायचं नसतं. म्हणून अशा मुलीशी लग्न करण्याआधी विचार नक्कीच करा. महागड्या वस्तूंचं आकर्षण. अनेकदा आपली हाऊसमोज पूर्ण करत असताना महिला आपल्या पार्टनरने पैसे कमवण्यासाठी केलेले कष्ट विसरून जातात, किंवा स्वतः कमवत असतील तर स्वतःवर पैसे जास्त खर्च करतात. यामुळे ओढाताण करून संसार करावा लागू शकतो. यापेक्षा आर्थिक बाबींची जाणीव असलेल्या मुलीसोबत लग्न करून एखादा व्यक्ती जास्त सुखी राहू शकतो.